महाराष्ट्रामध्ये आज पार पडलेल्या मतमोजणीमध्ये नगरपंचायत निवडणुकी आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय आणि म्हणून पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या टीमला मी या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे महाविकास सरकार आल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आताही आम्हीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आणि त्यात महत्वाचं असं आहे की 2017 जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्हाला या नगरपंचायतीत जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षाही जवळजवळ 65 जागा जास्ती भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाल्या. काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना या तिघांनी साम दाम दंड भेद असं सगळं वापर त्या ठिकाणी केलाय. प्रचंड सत्तेचा गैरवापर केल्यानंतर देखील त्यांना यश मिळू शकलं नाही. जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर माननीय मोदीजींवर कायम आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही गोंदिया जिल्हा परिषद आणि भंडारा जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी मागच्या वेळी आम्ही निवडून येऊ शकलो नव्हतो, आम्ही त्यावेळेस महाराष्ट्रात सत्तेत होतो, पण या दोन्ही जिल्हा परिषदा आमच्या हातून गेल्या होत्या. आता गोंदिया जिल्हा परिषदेत तर आम्ही बहुमतावर पोचलेलो आहोत आणि आमच्या स्वतःच्या भरोश्यावर एखाद दुसरी जागा आता अजून काउंटिंग चाललाय, मग त्यांचे रिझल्ट फायनल यायचे आहे. पण मला असं वाटतं की त्यामुळे तिथे अतिशय स्पष्ट बहुमत हे भारतीय जनता पक्षाला मिळत आहे. भंडाऱ्यामध्ये कुणालाच बहुमत मिळालेलं नाही तरी आम्हाला अपेक्षित जागांपेक्षा काही जागा कमी आल्या आहेत, पण तिथे कोणालाच बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे आणि महाराष्ट्रात निर्विवाद बीजेपी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि दुर्दैवाने ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे तो पक्ष चौथ्या क्रमांकावर गेलाय हे देखील या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता. ओबीसी फॅक्टर हा महत्त्वाचा ठरलाय का? असं आहे की ओबीसी समाज हा पहिलेपासूनच भारतीय जनता पक्षाच्या मागे आहे. आमच्या पार्टीचा बेसच ओबीसी आहे, त्यामुळे आम्हाला ओबीसी मतं ही मिळणारच होती. पण हे खरंच आहे की ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारनं केला आणि आज तर हे सरकार सुप्रीम कोर्टात उघडं पडलं की ज्यावेळेस सरकारच्या वकिलांनी सांगितलं की आमच्याकडे डेटा आहे आणि आम्ही तो सादर करू शकतो आणि कोर्टाने आता त्यांना तो डेटा सादर करायला लावला, मग 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोट दाखवत या ठिकाणी कुठलं राजकारण हे सरकार करत होतं हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. आणि आता हा डेटा सबमिट करून पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने चांगली सकारात्मकता दाखवली आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल झालं पाहिजे अशी आमची मागणी. फटका बसून असं म्हणायचं महाविकास आघाडीला ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदा या निवडणुका आणि हा डेटा जो आहे तो कितपत ऑथेंटिक? असं आहे की डेटाच्या संदर्भातला जो विषय आहे तो आता राज्य सरकारच सांगू शकेल, पण मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की आपल्याला कुठल्याही प्रकारे जनगणनेचा डेटा द्यायचा नाही. पण हे वारंवार जनगणनेच्या डेटाच्या संदर्भातल्या गोष्टी करत होते. आता जे सत्य त्यांना वर्ष दीड वर्षापासून सांगतोय ते कदाचित आज त्यांना समजलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे डेटाच्या ऑथेंटिसिटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे आणि राज्य सरकारने जर एखादा रिसर्च करून डेटा दिला असेल तर त्याच्या डिटेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाला जाता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने 2020 एक निकाल दिलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला मिळेल. हा डेटा जो काही आपल्याकडे आहे तो डेटा देखील योग्यच डेटा आहे, तो काही डिस्प्यूट करणार का डेटा असं मला वाटत नाही. मला ही आशा आहे की आगामी निवडणुका ओबीसी आरक्षण बहाल होऊनच या ठिकाणी होते. सबसे पहले तो महाराष्ट्र में जो नगर पंचायत और जिला पंचायत के चुनाव हुए उसमें फिर एक बार जनता ने
बीजेपी को ही नंबर वन की पार्टी बनाया और सबसे ज्यादा बीजेपी के लोग चुनकर आए। और 2017 में जब हमारी सरकार थी उस समय से भी हमारे 65 लोग ये ज्यादा चुनकर आए। इसका सीधा मतलब है महाराष्ट्र की जनता का विश्वास भारतीय जनता पार्टी पर है, हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पर है और वो विश्वास लगातार बढ़ता जा रहा है। और ये जो तीन पार्टियां साथ में आकर सरकार चला रही है, इनकी सरकार की विफलता ये लोगों के बिल्कुल ध्यान में आई है, लोग प्रताड़ित है और इसलिए इनके खिलाफ लोग वोटिंग कर रहे हैं। मैं महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और हमारे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल जी इनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की टीम ने जो महाराष्ट्र में काम किया है उसके लिए मैं उनका अभिनंदन। देखिए गोवा के बारे में अभी अधिकृत कोई घोषणा नहीं की जा सकती है, इसके संदर्भ में बैठक चल रही है, एक बैठक हुई है, दूसरी होने वाली है, उसके बाद जो इसमें प्राधिकृत है वही अधिकृत घोषणा करेंगे। मैं नहीं करूंगा। सुप्रीम कोर्ट ने राखून दिलेला आहे इसके जो 12 एमएलएस का निर्णय सुप्रीम कोर्ट ने अभी रिजर्व किया है, जिस प्रकार से सुप्रीम कोर्ट में इसकी कार्रवाई चल रही थी उसके आधार पर मुझे बहुत ज्यादा अपेक्षा है कि सुप्रीम कोर्ट हमारे 12 एमएलएस को रिस्टोर करने के ही आदेश देंगे। मुझे इसलिए लगता है कि लगातार जब हमारे वकीलों ने सुप्रीम कोर्ट में ध्यान में लाया कि एक प्रकार से आर्टिफिशियल मेजोरिटी तैयार करने के लिए ये टूल यूज किया जा रहा है और इतना ड्रेकोनियन है कि हमारे संविधान में भी 60 दिन से ज्यादा किसी को बाहर नहीं रखा जा सकता, इतना ही नहीं तो लोकसभा में भी एक सेशन से ज्यादा किसी को बाहर नहीं रखा जा सकता और इनको एक साल के लिए बाहर रखा गया है। डिस्प्रोपोर्शनेट इनको एक प्रकार से ये पनिशमेंट दी गई है। मुझे लगता है कि जो बात हमने कही है वो सुप्रीम कोर्ट मानेगा और मैं अपेक्षा करता हूँ कि निश्चित रूप से हमारे सेट में आएगा। सर, ओबीसी का डेटा सबमिट करने के लिए महाराष्ट्र गवर्नमेंट को सुप्रीम कोर्ट ने डायरेक्शन दिया? देखिए, मैं इसको एक बहुत ही सकारात्मक पहल मानता हूँ, लेकिन मेरा सवाल इतना ही है कि महाराष्ट्र की सरकार ने आज सुप्रीम कोर्ट में ये कहा कि हम डेटा सबमिट कर सकते हैं, तो मेरा सवाल ये है 2 साल से सुप्रीम कोर्ट डेटा कह रहा था तो आप केंद्र सरकार की ओर उंगली उठा रहे थे और आज अचानक आप कहते हो कि हमारे पास डेटा और हम वो सबमिट कर सकते हैं, तो आज तक आपने हमारे ओबीसी समाज के साथ छलावा क्यों किया, बिना ओबीसी के इतने चुनाव क्यों लिए, इसका जवाब महाविकास आघाड़ी को देना पड़ेगा।